कुडाळ तालुक्यातील डिगस येथील विठ्ठल गोसावी यांच्या घरात शनिवारी रात्री खिडकीतून विजेचा लोळ आला आणि काही सेकंदातच इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. यात गोसावी कुटुंबीय मात्र थोडक्यात बचावले आहेत. गेले 2-3 दिवस जिल्ह्यात पावसाने कहर केला असून याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. त्याचबरोबर संध्याकाळी विजेचा कडकडाट सुरू होता. डिगस तळीवाडी येथील विठ्ठल गोसावी यांच्या घरात शनिवारी रात्री 7 सुमारास विजेचा लोळ येऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये त्यांच्या घरातील टीव्हीचा मोठा स्फोट झाला, तसेच घरातील भिंतींना तडे गेले. यामध्ये विठ्ठल गोसावी, ग्रंथाली गोसावी, आरती गोसावी या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ही घटना समजताच पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सगळे सुरक्षितता म्हणून पिना वगैरे टीव्हीच्या वगैरे काढून ठेवल्या होत्या आणि आम्ही सगळे इथे एकत्र बसलो होतो माझ्या घरामध्ये आणि अकस्मात एकदम दोन स्फोट झाले. इतके भयानक स्फोट झाले की आम्हाला काही जाणवलंच नाही. धाकटी सुनबाई सिलेंडरकडे तिथे चहा बनवत होती, ती एकदम ट्यूबलाईट तुटल्यामुळे ती पडली. तिच्यासोबत मुलगा होता, तो पडला. ट्यूबलाईटच्या काचा तिला लागल्या मुलाला बारीक सारी. अधिक मोठी सुनबाईला एकदम हे झाल्याबरोबर ती पडली, तिच्या पायाला वगैरे काचा लागल्या. नंतर आम्ही डॉक्टरकडे तिला पाठवलं, डॉक्टर ट्रीटमेंट घेऊन आम्ही आता आलो.